नमस्कार मित्रांनो, तर आपण आत्ताच तांबडा हरण्या म्हणजे रामपूरवाडी तांबडा हरण्या प्रकाश देवकाते तसेच सोनू माने यांचा बैल इथे जे आपण मुलाखत घेतलोच, पण आता ही व्यक्ती आहे ती आत्ताच्या काही मुलांना किंवा आत्ताच्या राऊंडातल्या व्यक्तींना माहीत नाही, तर आपण त्या व्यक्तीची पहिला ओळख करून स्वतः तिने ओळख करून देतीलच आणि ही आश्चर्य धक्का बसेल अशी व्यक्तीनं ती बैल तयार केला आहे. तर आता आपण सुरुवात करूया, तुमचं पहिलं नाव सांग. नमस्कार, मी संभाजी चौगले बागेवाडी. संभाजी चौगले बागेवाडी. तर आता आपण ही मुलाखत घ्यायली म्हणजे ही हरण्या बैल आत्ता जो शर्यतीत आता हरण्या पळती संदीप दहांचा त्या बैलाची जुने मालक ज्यांच्यात बैल आदत असल्यापासून तयार झाला आणि ज्यांच्याकडून डायट संदीप दहांनी घेतला तिथंपर्यंत आपण त्या बैलाचं आत्ता छोटीशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. तर आता पहिला आपण हरण्याबद्दल आदत सुरुवातीला त्याचा जन्म, कारण अनेक जण म्हणतात की बैल सलगरचा आहे सलगरचा आहे, तर त्याचा आता तुम्ही खरी माहिती सांगा. तुम्ही आता तसा तो बैल सलगरचा नाही काय नाही, बैल आहे तो करेवाडीचा. करेवाडी हे कुठं आलं? करेवाडी हे खाली मोठेवाडी करेवाडी जत. तिथून मग वैभव मंकाळे यांनी बैल तो त्यांच्या नातेवाईकातनं घेतला होता. त्यांची खरेदी काय माहिती आहे तुम्हाला? काय त्यांची खरेदी? 16 ते 18 हजारची काहीतरी हिसाबात झालेली होती. हिसाबात होती. तिथनं परत एक दोन मैदान त्यानं पळवली रे. दुसऱ्या तुम्ही कुठल्या मैदानाला बघितला बैल? आम्ही शिंगणापूरला मैदान होतं यात्रेचं. तिथं मग तो आदतला आमच्या चुलत भावासोबत त्याचं पैर होतं. त्या दिवशी गाडी तिथं दोनला झाली. दोनला झाल्यावर तो आम्हाला पसंत झाला ना, आम्ही तो 2-4 दिवसानंतर घेतला बैल 69 हजारला खरेदी केली. म्हणजे 69 म्हणजे भरपूरच किंमत दिली. पण ती 69 हजार म्हणजे भरपूर मोठीच वाटते. मग त्यावेळी पण ती मोठीच झाली किंमत होती. ही कधी खरेदी कधीची होती? ही 2018 च्या आसपासची खरेदी. बरोबर. मग आता तिथनं तुम्ही परत बैल किती फाटी पळवला हरण्याला? आदतला पळवला, परत दुसऱ्या चौशात पळवला, साईदातीमध्ये पळवला, बगाटा जनरल. चांगली मैदान म्हणजे हरण्याची तुमच्याकडे असतानाची चांगली मैदान? चांगली मैदान म्हणजे त्या टायमाला कसं मैदानावर बंदी असल्यामुळं मोठी मैदान नव्हती, सगळी मैदान सगळी चोरूनच होती. चोरूनची. बरोबर. त्यामुळे एकच मैदान झालं तेवढं गिरडीचं शाईंच. गिरडीचं शाईंचं मैदान झालं. त्यात पैर बाळूदादा चिमण्यान हरण्या आमचा झाला. त्यावेळी पण बैल बाळूदादांच्याकडे होता चिमण्या? भारत सरकारांच्याकडे? नाही, बाळूदादा घेतला होता नुकतं घेतलेला होता. मग ते आमचं पैर झालं आणि शाईन काढला गाडी एक. त्यावेळी गाडीवान मी म्हणजे फोटो बघितला त्यानुसार तर त्यात बंडाभाऊ गाडी चेतन सर होती. मग तो बैल सांभाळ त्यांच्याकडे होता का? तुमच्याकडेच होता इथं बागेवाडीत? कुठला? हरण्या आमच्याच घरी होता ना. म्हणजे तसं नव्हं, मालक तुम्ही आणि सांभाळ दुसरीकडे होता का? तुमच्याकडेच होता. मालक म्हणजे माझा भाऊच बैल सांभाळत होता. हा हा हा. पिंटू चौगुले. हा, म्हणजे आपण ते सलीम चौगुले ऐकतोय ते पिंटू चौगुले तोच बैल माझा सांभाळत होता. मी कसं बाहेर असल्यामुळं तो भाऊच माझा बैल सांभाळतो. हा हा हा. मग तिथनं परत मैदान झालं, एक नंबरला झालं, शाईंचं बक्षीस भेटलं. त्यावर मग गिरायक आल्यानंतर मग संदीप पाटलाला मी बैल 1.25 लाखाला विकला. हा, मग संदीप दहा तुम्ही 1.25 लाख रुपयाला बैल विकलेला. तिथनं मग परत काय बैल टॉपच झाला तो? हा, टॉपच झाला. पण हरण्याचा भूतकाळ आपण ऐकला आणि वर्तमान काय तुम्ही आता बघताय, तर ही छोटीशी मुलाखत होती हरण्याचं जुनं मालक संभाजी चौगुले शेट. धन्यवाद मित्रांनो.